लहुजी युवा सेना, बहुजन क्रांती मोर्चा, अण्णाभाऊ साठे उत्सव समिती आणि सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे चौकात उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी माजी गृहमंत्री माणिक ठाकरे यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच लहुजी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील वानखडे, महादेव खडसेसह इतरही समाजातील बांधवांनी आणि उपस्थितांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषणाने परिसर दुमदुमले होते. तसेच लहुजी युवा सेनेने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्याबाई होळकर यांच्याही पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. अण्णाभाऊ साठेंनी फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपल्या साहित्यातून आंदोलन पुढे चालू ठेवले. तेच आंदोलन बहुजन समाजाने पुढे चालू ठेवा हेच अण्णाभाऊ साठे यांना खऱ्या अर्थाने अभिवादन असेल, असे उद्गारही काढण्यात आले. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी युवा सेनेच्या वतीने चहा नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते. चहा नाश्त्याचा माणिक ठाकरे यांच्यासह इतरांनीही आस्वाद घेतला. यावेळी विनायक भेंडे, राजू माहुरे, जफर खान, सुनील खाडे, रत्ना मिसळे, महादेव खडसे, कृष्णा कलाने, सतीश खडसे, दुर्योधन इंगोले आणि बहुजन समाज पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.